मलिकवाडच्या मल्लिकार्जुन पतसंस्थेला 81 लाखांचा नफा, लवकरच भिवशी ते नूतन शाखेचा शुभारंभ, संस्थापक चेअरमन एडी इंगळे यांची माहिती. सर्वसामान्य जनतेला आर्थिक बळकटी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत प्रगती साधलेल्या मल्लिकवाडीच्या मल्लिकार्जुन कोऑप क्रेडिट सोसायटीला अव्वालसली 81 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्याचबरोबर लवकरच निप्पाणी तालुक्यातील भिवशी येथे आणखी एक नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन एडी इंगळे यांनी दिली. संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. दरम्यान संस्थेचे संचालक राजशेखर बाकळे धनंजय पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. 1920 या साला 81 लाखांचा निव्वळ नफा झाला असून एकूण भाग भांडवल 26 लाख, खिवी 32 कोटी, कर्जे 21 कोटी, फंड्स 4 कोटी, गुंतवणूक 15 कोटी आणि वसुलीचे प्रमाण हे 88% झाले असून हे सर्व आमच्या कर्जदार सभासदांचे एक मोलाचे सहकार असल्यामुळे वाटचालमध्ये प्रगतीचा आलेख गेल्या वर्षीपेक्षा भरपूर पटीनं वाढलेला आहे. त्याचप्रमाणे ह्यावर्षी आपण कर्जदारामध्ये 1% कपात करण्याचं ठरवलेलं आहे आणि लवकरच ऑगस्टपर्यंत नूतन इमारतीचं काम चालू होईल. तसेच शिरोदा ब्रँचलाही नूतन इमारत घेतलेली आहे. परत पुढच्या महिन्यात भिवशी ब्रँचही स्वामीजींच्या हस्ते लवकरच नवीन शाखेचा प्रारंभ होईल. एवढं सांगून मी मला सर्वांनी सर्व सभासद ठेवीदार व आमचे सर्व संचालक यावेळी कोरोना वॉरियर्स म्हणून अविरत सेवा बजावलेल्या आशा कार्यकर्त्यांना सहाय्य ध्यान वितरित करण्यात आले. बैठकीस संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब ठोंबरे, संचालक शंकर जाधव, पीएम पाटील, दिलावर नदाब, चंद्रकांत कुडचे, रणजित देशपांडे, अक्षय इंगळे, मनोहर कोळी, शीतल पाटील, मल्लिकार्जुन माने, संतोष पाटील, जनरल मॅनेजर सागर संगपा यांच्यासह कर्मचारी व संचालक उपस्थित होते. 81 लाख इतका नफा झालेला आहे आणि हा इतका नफा होण्याच्या पाठीमागं मुळात सभासदांनी या सर्व संचालक मंडळावरती ठेवलेला विश्वास, त्याच्यानंतर ठेवीदार कर्जदारांनी एक आपलीच संस्था या नात्यानं जे काही व्यवहार वाढीस नेले त्याचं हे आज रोजी 81 लाख नफ्याचं हे फळ आहे. आणि त्याचसोबत हा इतका नफा होण्यासाठी तसं बघितलं तर मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने लॉकडाऊनमध्ये संपूर्ण भारत देश कोरोनाच्या म्हणजे बाधित असताना आपल्या या संस्थेच्या कर्मचारी वर्गांना जे काही वसुलीसाठी जे परिश्रम घेतले आणि अगदी काटेकोरपणे 21 कोटी रुपये, फंड्स 4 कोटी, गुंतवणूक 15 कोटी. अहवाल सालामध्ये या संस्थेला 81 लाख रुपये निव्वळ लाभ झालेला आहे. वसुली प्रमाण 88% याप्रमाणे आहे. गतवर्षीपेक्षा जवळजवळ 15 लाखाने यावर्षीचा निव्वळ नफा वाढलेला आहे. हा निव्वळ नफा 15 लाख निव्वळ ग्राहकांच्या विश्वासामुळे वर्षाच्या प्रत्येक वर्षी वाढतच